भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करणाऱ्यांचा ओघ कायम आहे. पार्टीने केलेली विकासकामे आणि सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून शेतकरी कामगार पक्षाच्या सांगडे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या निकिता निलेश पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रवेशकर्त्यांचे पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले. पनवेल तालुक्यातील चिखले येथे भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी शेतकरी कामगार पक्षाचे निलेश पाटील, आदिनाथ पाटील, कल्पेश भोपी, महेश घरत, जयेश पाटील, जीवन कडव यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, पळसपे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, कोण ग्रामपंचायतीचे सरपंच निलेश म्हात्रे, भाजप नेते एकनाथ भोपी, ज्ञानेश्वर बडे, चिखलेचे सरपंच नामदेव पाटील, राजश्री भोपी, चिखलेचे उपसरपंच रवींद्र गडकरी, मच्छिंद्र पाटील, सचिन पाटील, हिरामन पाटील, राम फडके, विनोद पाटील, रमेश गडकरी, तुळशीराम पाटील, ज्ञानेश्वर पाटील, संतोष गाताडे, अतुल पाटणकर, जयंत पाटणकर, बंडूशेठ पाटणकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.